नमस्कार हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय श्रोते हो पॉझिटिव्ह थिंकिंग याविषयी प्रगती खोसे हो यांनी शेअर केलेली एक पोस्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवते माझा पहिलाच प्रयोग पाठीच्या दुखण्यातून बरं होण्याकरता होता डॉक्टर अरविंद बावडेकर हे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ माझा इलाज करत होते त्यांचं आणि साऱ्याच डॉक्टरांचं असं मत होतं की शस्त्रक्रिया केल्याशिवाय मी बरा होऊन हिंडणं फिरणं शक्यच नाहीये पण मला असं वाटलं की जागतिक ऑलिम्पिक अजिंक्यवीर चित्रणाच्या तंत्राचा उपयोग करून शरीराची शक्ती वाढवून ते हवं तसं यशस्वीपणे वापरू शकतात तर आजारातून बरं होणं हेही काहीसं तसंच असावं त्यामुळं हे, त्या हे तंत्र त्यासाठी सुद्धा उपयोगी पडायला हवं त्यानंतर डॉक्टर बावडेकर माझी प्रगती पाहण्याकरता ज्या ज्या तपासण्या करत असत त्या व्यवस्थित होत आहेत असं मी एकाग्र होऊन चित्रण करायचो पायवर उचलणे वाकडे वळणे अशा तपासण्या होत्या त्या सुरू झाल्या की असह्य वेदना व्हायच्या पण त्या वेदना कमी होत आहेत अशी कल्पना चित्रण मी करत असे त्या चित्रणात डॉक्टर आता ऑपरेशनची सुद्धा गरज नाही असं मला सांगत असल्याचं सुद्धा मी बघायचो आणि नवलाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात घडलंही तसंच मी ऑपरेशनशिवाय पूर्ण बरा झालो माझी इंटेलिजन्स ऑफिसर आणि क्रीडा मानसशास्त्र भीष्मराज बाम यांचं विजयाचं मानसशास्त्र या पुस्तकाच्या मनोगतामधला हा एक उतारा आहे तो असा की फक्त सगळं काही छान होणार असं मनाशी घोकून तसं घडलं असतं तर मग आणखी काय हवं होतं माणसाचं आयुष्य म्हटलं की बरे वाईट प्रसंग चांगल्या वाईट घटना कधी बहर तर कधी शिशीर हे होणारच आहे मात्र कुठल्याही प्रसंगाकडे म्हणजे आयुष्यातल्या आनंदी दुःखी सुलभ कठीण कालखंडाकडे तुम्ही कसं बघता त्याला कसं सामोरं जाता कशा पद्धतीनं त्याचा विचार करता हे महत्त्वाचं असतं दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा हुकुमशहा हिटलरनं असंख्य जीव लोकांना छळछावण्यांमध्ये डांबून त्यांचा अनन्वित छळ केला मात्र या अनपेक्षित भयंकर संकटाला जे धीराने सामोरे गेले ना ते हे दिवससुद्धा जातील संकट टळेल हा विश्वास मनात जागत ठेवून जगले त्यांच्यापैकी अनेक जण या छळ छावण्यांमधनं सही सलामत बाहेर पडले आणि नंतर मग असं आढळून आलं ज्यांनी हाय खाल्ली होती ना त्यांचा दारुण अंत झाला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो। आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगांना धीरानं हसतमुखानं तोंड देणं यशस्वी होण्यासाठी प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं पण म्हणजे नेमकं काय आणि ने, कसं करायचं हे बामसरांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत प्रभावीपणे समजावून सांगितलं हे पुस्तक खरं तर खेळाडूंसाठी आहे सकारात्मकतेसाठी आहे विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेली तंत्र त्यात सांगितलेली आहेत नोकरदार व्यावसायिक पुरुष महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक कुणालाही कुठल्याही क्षेत्रात ही, ही क्षेत्रा तंत्र उपयोगी पडणारी आहेत कारण हे आहे विजयाचं मानसशास्त्र सगळ्या शारीरिक क्रियांचा उगम आधी मनामध्ये होतो सगळे निर्णय मन घेत असतं शरीर काय फक्त त्याची अंमलबजावणी करतं मग भूतकाळातल्या चुकांबद्दल कुढत राहणं भविष्यकाळाची चिंता करणं या दोन घातक सवयींचं पर्यावसन दुःखात होतं अयोग्य सवयी बदलून योग्य मार्गावर नेणाऱ्या सवयी जोपासण्याचे प्रयत्न कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात आणि यशाला समर्थनाची गरज नसते आणि अपयशाचं समर्थन होऊच शकत नाही तुमची स्वतःवर किती श्रद्धा आहे यावर तुमची आत्मप्रतिमा अवलंबून असते आणि योग्य आत्मप्रतिमा निर्माण करण्यासाठी नेहमीच उत्तमावर लक्ष केंद्रित करायला हवंच चिंता आणि ताण हे तुम्ही जी करताय त्या तुम्हाला खोलवर रस असल्याचं निदर्शक आहे यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या खुऱ्या विस्मयकारक घटनांची उदाहरणं जागोजागी देऊन त्या आधारे प्रभावीपणे सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सारांश म्हणून महत्वाचे मुद्दे नमूद केलेले आहेत आणि सांगू आत्तापर्यंत या पुस्तकाच्या तब्बल दहा आवृत्त्या निघाल्यात सचिन तेंडुलकर राहुल द्रविड विख्यात नेमबाज अंजली भागवत बिलियर्ड्सपटू गीत सेठी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट आणि इतर अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी भीष्मराज बाम यांच्याकडून मानसिक सरावासाठी मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्यात त्यांना खरंच कमालीचा फायदा झाला आहे विजयाचं मानसशास्त्र या पुस्तकातून बाम सरांनी हा फायदा सर्वच वाचकांना करून दिला आहे आयुष्यात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी हवी हे प्रत्येक सुजाण व्यक्तीला माहिती असतं मात्र कळतं पण वळत नाही अशी स्थिती असते सकारात्मक विचार करून तो आचरणात कसा आणायचा आणि यशस्वी कसं व्हायचं हे सहज सोप्या भाषेत प्रभावीपणे सांगणारं हे पुस्तक किमान प्रत्येकानं एकदा तरी वाचायला हवं कशासाठी तर विजयाचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी तेव्हा नक्की वाचा भीष्मराज बामसरांचं विजयाचं मानसशास्त्र हे पुस्तक तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयनचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका